नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता सध्या दिवाळी होऊन गेले फराळ खाल्लोय भरपूर गोडाचे पदार्थ खाऊन झाले आणि आता आपल्याला काहीतरी झणझणीत खायचं आहे त्यावेळी काय बनवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो जेव्हा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीनं अशी वांग्याची एका वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवाल ना नॉनव्हेज विसरून जाल इतकी मस्त आहे एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील अशी मस्त चमचमीत चवीची भाजी आहे सर तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी पाऊस किलो इतकी वांगी घेतली ही ताजी वांगी घेतली स्वच्छ धुवून घेतली आता आपण जेव्हा वांगी करतो तेव्हा देठाकरता पूर्ण भाग कट करतात तसं न करता थोडासा भाग कट करायचा त्यामुळं काय होतं देठामध्ये भरपूर वांग्याची चव असते असं माझी आजी म्हणायची त्यामुळे पूर्ण देठ अजिबात काढू नका आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय अगदी त्या पैकी बघा मी थोडासा वांग्याचा देठ काढून घेतला त्यानंतर वरती जी काही वांग्याची साल असते ती पण आपण थोडीफार कट करून घ्यायची बरेच जण वांग्याच्या वेगवेगळ्या पैधीनं भाजी देखील करतात पण ही भाजी तुम्ही अगदी केव्हाही बनवू शकता जेव्हा तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला कि तुम्हा काहीतरी चमचमीत झणजनीत अगदी कोल्हापुरी स्टाईलनं खायचं तेव्हा तुम्ही नक्कीच ही भाजी बनवू शकता आता बघा वांग मी बरोबर मधल्यामध्ये असं अर्धा काप करून घेतलं त्यानंतर आता आपण ह्या अर्ध्या वांग्याला अगदी थोडीशी अशी चीर देऊन घेणार आहोत तर अशा पैधीनं आपण संपूर्ण सगळी वांगी कट करून घेणार आहोत किंवा चिरून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल देखील की आतमध्ये जर एखादं वांग किडकं वगैरे असेल तर ते देखील आपल्याला लगेच सहज ओळखता येतात आपल्याला बाजूला करता येतं तर मी अशी वांगी सगळी आहे ती मी कट करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझा असेच छान छान व्हिडिओ आले तर नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगदी बघायला मिळेल तर वांगी बघा अगदी छान मी अशी मस्तपैकी कट करून घेतलेली आहे तिला छानपैकी चिरपण देऊन घेतली आणि आतमध्ये वांगी सगळी चेक पण करून घेतलेली आहेत अशी वांगी केल्यामुळे काय होतं बऱ्याचदा आपण नॉन व्हेज किंवा आपण मासा वगैरे करतो तेव्हा ते अशीच असतात त्यामुळे दिसताना अगदी मस्त दिसतात आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि त्यामध्ये आता आपण ही चिरून घेतलेली संपूर्ण वांगी जी आहे ती घालून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाहीत आणि वांगी थोडीशी तुरट असतात तर आता तुरटपणा देखील मिठाच्या पाण्यामुळे कमी होतो त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवा वांगी ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आता ही पाणी पाने पाण्याचं पाने भांड आपण असंच एका साईडला ठेवत आणि ता एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये मी दोन मोठे चमचे सुक खिसून घेतलेलं खोबरं घातलं त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या भरपूर सारी कोथंबीर घातली आणि दोन चमचे मी भाजलेल्या शेंगण्याचा कूड घातला थोडस पाणी घातलं आणि आता आपण हे बटन अगदी चांगलंस वाटून घ्यायचं ह्या ना ह्या रेसिपीची चव अगदी दुपटीनं वाटते खूप साधं सोपं वाटण आहे पण चव मात्र अगदी भन्नाट आहे तर अगदी मस्तपैकी वाटण तयार तर लगेचच भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये मी दीड मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले आता गॅस अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये मी लगेच एक ते दीड चमचा मी कांदा लसून चटणी वापरली जी आपण नॉर्मली घरी वापरत होती आणि लगेच आपण मगाशी वाटून घेतले जे काही वाटण होतं ते घातलं तर तेलामध्ये चटणी टाकल्यामुळे काय होतं तर आपल्या रेसिपीला अगदी मस्त तवंग येतो आणि रंगही खूप छान येतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जर आपल्याला कोणत्याही पद्धतीला छान कट आणायचं असेल किंवा छान रंग आणायचं असेल तर तेलामध्ये चटणी टाकायची असं केल्यामुळे ना अगदी तवंग खूप किंवा तेल मस्त बाहेर सुटतं त्यानंतर मी हा हा मसाला बघा छानपैकी भाजून घेतला आता मसाल्यामध्ये आपण वापरलेलं जे आहे ते कच्चा आहे त्यामुळे आपण चांगलं हे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घेणार आहोत हे मसाल्याचं वाटण तुम्ही दोडक्याची भाजी असेल किंवा कोणत्याही मसालेदार भाजीला नक्कीच वापरू शकता आता बघा कडेनं या छानपैकी या मसाल्याला छान तेल सुटते आणि वास ही अगदी खमंग असा सुटलेला आहे असं छान तेल सुटायला लागलं ना कि वाटन वाटन कि की आपलं वाटण अगदी परफेक्ट असं वाटण किंवा छानपैकी परतवून झाल्याचं आपण समजायचं आणि थोडंसं बघा घट्टसर पण झालंय तर आता ह्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला त्याचमध्ये मी थोडंसं पाणी ऍड केलं आणि ते पण याच्यामध्ये मी ऍड केलं कारण खूपच घट्टसर ग्रेव्ही असेल ना तिथे खाताना खूप छान नाही लागत थोडीशी पातळसर ग्रेव्ही असेल खाताना खूप मस्त लागते आता चवीनुसार मीठ घालून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्हाला तर ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता तर बघा मी अशा पैतीने हे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जी आहे ती करून घेतली आता आपण जी वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती ती मी काढून घेतली आणि ती संपूर्ण वांगी आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये अशा पैकीने घालून घेणार आहोत ती ग्रेव्ही आहे ना ती अतिशय चविष्ट असल्यामुळे ना जेव्हा कोणतीही भाजी करतो तेव्हा ती छान परतलं गेलं की भाजी अगदी परफेक्टच बनते बऱ्याच आपल्या घरी अचानक पाहुणे मंडळी वगैरे येतात त्यावेळी काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि वांग्याची तीस तीस भाजी किंवा भरली वांगी करून आपण ही कंटाळतो काहीतरी वेगळं आणि स्पेशल असायला हवं असं वाटतं त्यावेळी तुम्ही नक्कीच ही भाजी करू शकता वांगी दोन मिनटं मी परतवून घेतली त्यानंतर याच्यावरती जा झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून वाफेनं पाणी गरम होतं आणि जर जशी आवश्यकता असेल तर तसं ते वाफेवरचं पाणी आपण वांग्याच्या भाजीमध्ये ऍड करत जाऊ सात ते आठ मिनिटामध्ये ही वांगी अगदी परफेक्ट शिजतात आता बघा सात ते आठ मिनटं झाले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे वांग्याचा रंग पण छान चेंज झालाय आणि याचा आकार पण बघा अगदी थोडीशी मऊसर अशी वाटत आहेत अगदी मऊ किंवा गिर पण ही वांगी शिजवायची नाही थोडासा आकार आहे असा राहील अशी ही आपण वांगी करून घेतली वांगी बघा मस्त झालेत मसाला तर अप्रतिम झाला आहे अगदी छान शिजले वांग शिजले की नाही हे चेक करण्यासाठी नेहमी लक्षात तेव्हा देठाकडच्या भागाला चेक करायचं तिथं जर वांग अगदी मऊ शिजलं असेल तर वांग अगदी परफेक्ट शिजले असं आपण समजू शकतो क्षणी तोडणारा पाणी सुटेल अशी आपली ही नॉन व्हेज स्टाईल थोडीशी वेगळ्या पैधीने केली ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ करून हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका अशी गरमागरम ही मस्त वांग्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबत ही सर्व करू शकता भाकरीसोबत तरी हा वांग्याची चव अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी एकदा वापर मक्याची भाजी भाकरी सोबत नक्की सर्व करून बघा तुम्हाला ही भाजी आवडत असेल तर ती नक्की करून बघा आणि ते केल्यानंतर कशी झाले हे देखील मला कमेंट मधून कळवायला विसरू नका चला तर काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तो पर्यंत मस्त राहा खात राणी सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय